नमस्कार। कोरोना काळातील जीवन कौशल्य शिक्षण। जीवन कौशल्य म्हणजे अशी कौशल्य की व्यक्ती आपल्या अंगी असलेल्या क्षमता व कौशल्यांचा उपयोग करून समोर येणाऱ्या समस्या सोडविते व सकारात्मकपणे आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा प्रभावीपणे पूर्ण करते। थोडक्यात जीवन यशस्वीपणे जगण्याचे कौशल्य म्हणजे जीवन कौशल्य शिक्षण होय। जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेली 10 जीवन कौशल्ये त्यापैकी स्वची जाणीव हे कौशल्य कोरोना काळामध्ये याचा विचार कसा करायचा याची आपण आज चर्चा करूया। कोरोना काळातील जीवन कौशल्य शिक्षण या विषयावरील व्हिडिओ यापूर्वी चॅनलवर प्रसारित केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, त्यामुळे याची पार्श्वभूमी लक्षात येईल। कोरोना काळातील जीवन कौशल्य शिक्षण या विषयासाठी मला विशेष मार्गदर्शन लाभले आहे माझ्या एमफिलच्या मार्गदर्शिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापिका आदरणीय डॉक्टर गीता शिंदे मॅडम यांचे। जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेली 10 जीवन कौशल्य त्यापैकी विचार प्रक्रियेशी संबंधित असलेली 5 कौशल्य स्वची जाणीव, चिकित्सक विचार, सर्जनशील विचार, समस्या निराकरण व निर्णय क्षमता, त्याचप्रमाणे सामाजिक सहसंबंधाविषयी परिणामकारक संप्रेषण, व्यक्ती व्यक्तीमधील सहसंबंध, समानानुभूती तसेच भावनिक विकासाशी संबंधित ताणतणावाचे समायोजन व भावनांचे समायोजन। या 10 जीवन कौशल्यांपैकी स्वची जाणीव कोरोना काळामध्ये याचा कशा पद्धतीने विचार केला जावा याविषयी आपण चर्चा करणार आहोत। स्वची जाणीव, सेल्फ अवेअरनेस, म्हणजे स्वतःला पूर्ण ओळखणे, म्हणजेच स्वतःच्या आवडी निवडी, इच्छा, स्वतःची बलस्थाने, मर्यादा, उणीवा यांची जाणीव असणे, यालाच म्हणतात स्वची जाणीव असणे। व्यक्ती स्वविकासाकरिता आणि उद्भवणाऱ्या मानसिक समस्यांकरिता जे शिक्षण प्राप्त करते ते घर, समाज व शाळा येथून मिळवत असते। परंतु गेले वर्षभरामध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्यामुळे या आणि अशा अनेक विकासात्मक गोष्टींना आपला विद्यार्थी मुकला आहे। घरी रहा, सुरक्षित रहा हे कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी विधान अगदी योग्य आहे, परंतु विद्यार्थी मनावरती याचा किती परिणाम झाला असेल याचा कोणी विचार केला आहे का? एक शिक्षिका या नात्याने विद्यार्थ्यांमध्ये वेळ घालविणे ही आनंदाची एक पर्वणीच असते आणि सध्या ऑनलाइन तासाला देखील तितकाच विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साह आपल्याला आढळतो। रविवारी देखील सुट्टी मिळू नये असे विद्यार्थ्यांना वाटते। जरी शाळा बंद असल्या तरी स्वाध्याय उपक्रम, टेलिमिली, पालक मित्र झूम, गुगल मीट इत्यादी ऍपच्या माध्यमातून ऑनलाइन क्लासेस, व्हिडिओ निर्मिती अशा विविध मार्गांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात होते। परंतु याला काही मर्यादाही होत्या, जसं पालकांच्या कामाच्या बदलत्या वेळा, त्यानुसार विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध असण्यात अडचणी येत होत्या। एखाद्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त पत्ते असतात त्यावेळेला अपुरा पडणारा नेट पॅक ही देखील एक समस्या होती। तसंच घरात शैक्षणिक वातावरणाचा अभाव, त्यामुळेही विद्यार्थ्यांना अभ्यासाला पोषक असे वातावरण मिळत नव्हते। ऑनलाईन तासामध्ये अपुरा मिळणारा असा वेळ ही देखील एक ऑनलाईन तासाची समस्याच होती। सलगपणे ऑनलाईन तासाला 1 तासापेक्षा किती जास्त वेळ विद्यार्थी
सलग जॉईंट राहू शकतो. शाळेमध्ये जसे विद्यार्थी 6-7 तास आनंदाने घालवतात तसं ऑनलाईन तासाला 1-1.5 तासापेक्षा जास्त वेळ ते मोबाईल समोर बसू शकत नाहीत आणि आपलं अवधान केंद्रित करू शकत नाही. ही एक समस्याच होती. आता आपण मुख्य विषयाकडे वळणार आहोत. स्वच्छी जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी सर्वात प्रथम पालकांची भूमिका अधिक महत्वाची आहे. यापूर्वी मुलांकडे लक्ष देण्यासाठी पालकांना वेळ नव्हता हे आपण ऐकत होतो, परंतु आता शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी 6-7 तास शिक्षकांचे मार्गदर्शन मिळवत होते तो वेळ देखील पालकांच्या सहवासात घालवत आहे, त्यामुळे पालकांची अधिक जबाबदारी आहे. मग अशा वेळेला पालकांनी काय बरं करायला हवं, कसं वातावरण निर्माण करायला हवं? पालकांनी काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. उदाहरणार्थ पालकांनी घरातील वातावरण हसत खेळत आनंदी ठेवलं पाहिजे. जर पालक सतत आपल्या मुलांना रागवत असतील, मारझोड करत असतील, तर अशी मुलं कोडगी बनतात आणि मग हळूहळू आई वडिलांबद्दलचा आदर कमी होऊ लागतो. त्यामुळे पालकांनी जाणीवपूर्वक घरातील वातावरण हसत खेळत आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग फक्त लाड पुरवणे म्हणजे निरोगी वातावरण होईल का? तर नाही. जेव्हा आपल्या पाल्याला पालक एखादी वस्तू, त्यांची आवडती वस्तू आणून देतो, त्यावेळेला त्यांनी त्यासाठी खर्च केलेला पैसा आणि वेळ याची जाणीव आपल्या पाल्याला करून दिली पाहिजे. त्याचप्रमाणे सतत नकारार्थी बोलणे बंद केले पाहिजे. जसं की याला काही कळतच नाही, हा अगदी गाढव आहे, त्याच्यात कधीच सुधारणा होणार नाही, तिला कितीही वेळा सांगा कळतच नाही, हा अगदी मठ्ठ आहे, असे नकारार्थी शब्द वापरून मुलांच्या मनावरती याचा अतिशय खोलवर वाईट असा परिणाम होत असतो. त्याऐवजी पालकांनी सौम्य भाषेत त्याला आपली चूक सुधारण्याची संधी देऊन घरातील वातावरण हसत खेळत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सकारात्मक बोललं पाहिजे. घरात शैक्षणिक वातावरण निर्माण केलं पाहिजे. म्हणजे काय करता येईल की जसं साधं संभाषण चालू असताना मुलांना व्यवहारातील तोंडी हिशोब करायला लावला पाहिजे, तसंच साध्या साध्या गोष्टी जसं घरात भौमितिक आकार असलेल्या वस्तूंची यादी करायला सांगितली पाहिजे, छोटे छोटे शाब्दिक खेळ खेळायला पाहिजे, तसंच मुलांना बोधकथा सांगितल्या पाहिजेत आणि त्या सांगण्यास प्रवृत्त केलं पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून घरातील वातावरण शैक्षणिक होण्यास नक्कीच मदत होते. जर आपले पाल्य प्राथमिक स्तरावर शिकत असेल तर दिवसभरातील थोडा वेळ त्याच्या वाचन लेखन, अंकज्ञान आणि गणितीय क्रियेसाठी राखून ठेवला पाहिजे. आणि जर आपली मुलं माध्यमिक स्तरावर कॉलेज लेवलवर शिकत असतील तर त्यांना त्यांच्या अभ्यासाचे वेळापत्रक त्यांना स्वतः तयार करायला सांगून त्याचा वेळोवेळी फॉलोअप घेतला पाहिजे. मुलांना सकाळी उठायचा कंटाळा येतो, अशा वेळेला पालकांनी त्यांना वेळेवर म्हणजे लवकर उठण्याची सवय लावली पाहिजे. सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार, योगा, प्राणायाम हे करायला लावलं पाहिजे. पण त्यासाठी पालकांनीही त्यात सहभागी झालं पाहिजे आणि यातूनच कोणत्याही रोगाशी लढण्यासाठी जी आवश्यक असते ती प्रतिकार शक्ती आपल्या सर्वांमध्ये निर्माण होणार आहे. कोरोना प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी मुख्य शस्त्र म्हणजे स्वच्छतेचे नियम, आणि हे स्वतःच्या अनुकरणातूनच पालकांनी स्वच्छतेच्या सवयी मुलांना लावल्या पाहिजे. मनोरंजनाबरोबरच घरातील कामामध्ये मुलांचा सहभाग घ्यावा. तसंच
वेळोवेळी मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांना शाबासकी द्यावी, त्यांचे कौतुक करावे, त्यांना प्रोत्साहित करावे, मुलांना त्यांचं आवडीचं काम द्यावं. आणि जर दिवसभरात मुलांच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून ते आनंदी आहेत, दुःखी आहेत, निराश आहेत का कंटाळलेले आहेत, त्यानुसार त्यांच्याशी संवाद साधून घरातील वातावरण हसत खेळत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे पालकांची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. म्हणून पालकांनी आपल्या मुलांसाठी क्वालिटी टाइम हा दिलाच पाहिजे. आता घरातील असं पोषक वातावरण तयार केल्यानंतर मग मुलांनी स्वची जाणीव स्वतःमध्ये निर्माण करण्यासाठी काय करायला हवं याची आपण थोडक्यात मुद्दे पाहूया. जसे आपण आरशापुढे उभे राहिल्यानंतर स्वतःचे बाह्य रूप न्याहाळतो, नटतो, ससतो, त्याचप्रमाणे आपले अंतरंग देखील न्याहाळता आले पाहिजे. म्हणजेच आपल्यातील बलस्थाने, म्हणजे आपल्यामध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत, आपल्या क्षमता, आपल्या अंगातली कौशल्ये ही बालकांना ओळखता आली पाहिजेत. म्हणजे जसं बघा, जर मला मेहंदी काढायला आवडते, चित्रकला, रांगोळी काढायला आवडते, तर मी त्याचा अधिकाधिक सराव करेल. जर समजा मला लेखनाचे कौशल्य अवगत आहे, तर मी छोट्या छोट्या विषयावरील कविता लेख लिहिण्याचा प्रयत्न करेल. जर मला गाण्यात रुची आहे, तर मी काही निवडक गाणी, प्रार्थना, भजने यांचा सराव करेल. जर मला वाचनाची आवड असेल, तर मी उपलब्ध पुस्तके, ई बुक्स यांचे वाचन करून त्याच्या नोंदी ठेवेल. जर मला घरातील कोणतं काम करायला आवडत असेल, तर ते मी अधिक कौशल्यपूर्ण कसं करेल त्याच्यामध्ये मी जास्त रस दाखवेल. विनोद, नृत्य करणे इत्यादी मध्ये जर रुची असेल, तर मी घरातच राहून याचा अधिकाधिक सराव करेल. आता काही उणीवा आणि मर्यादांबद्दल देखील बालकांना जाणीव असणे गरजेचे आहे. जस मला एखादी गोष्ट, एखादं काम जर सांगितलं, तर थोड्या वेळाने मी ते विसरून जाते. कष्टाची कामे मला करायला आवडतच नाही. लहान भावंडांना समजून घेणे मला जमतच नाही. अभ्यासाचा मला फार कंटाळा येतो. माझे अक्षर फार घाणेरडे आहे. मला कोणत्याच कलागुणांमध्ये कौशल्य प्राप्त नाही. सकाळी लवकर उठायचा मला खूप कंटाळा येतो. अशा एक ना अनेक यातील कोणती तरी उणीव प्रत्येकामध्ये ही असतेच. आणि या जरी छोट्या छोट्या गोष्टी वाटत असल्या, तरी दैनंदिन जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ह्या आपल्याला अडथळा ठरत असतात. त्यामुळे प्रयत्नपूर्वक बालकांनी याच्यावर मात केली पाहिजे. जीवनात हे बदल घडवून आणणे म्हणावे तितके सोपे नाही. एखादा प्रसंग, एखादी घटना व्यक्तीला अंतर्बाह्य हलवून सोडते आणि मग त्याची पूर्ण क्षमता पणाला लागते आणि त्याच्या हातून असाधारण असं कार्य घडत असतं. याचं उदाहरण म्हणजे, जसं आपल्याला माहिती असेल, अरुणिमा एव्हरेस्ट सर करणारी अपंग महिला, की जिचा एक पूर्ण पायच नव्हता. तुम्ही जर तिची कथा ऐकली, तर म्हणजे सामान्य माणसाला जिथे करणे अवघड आहे, तिथे एक अपंग महिला ते सर करू शकते. म्हणजे किती दुर्दम्य इच्छा शक्ती आणि किती प्रयत्न आणि चिकाटी मानावी लागेल. मग असं काही घडण्यासाठी आपण कोणत्या प्रसंगाची, घटनेची वाट पाहणार का? तर नाही. आताच्या या भयानक परिस्थितीमध्ये कोरोना महामारीने संपूर्ण जनजीवन उद्ध्वस्त करून ठेवले आहे. गेले वर्षभर शाळा, कॉलेज, ऑफिस
बंद ठेवण्यास भाग पाडले आहे। अशा भीषण परिस्थितीत बदतर को ही बेहतर बना दे यही काबिलियत इंसान को जीवन का सही मतलब सिखाती है। त्यामुळे आपले इच्छा भाव भावना चा विचार केला तर आपल्या समोरील मर्यादांची सुद्धा जाणीव विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ जर समजा एखादी वस्तू खरेदी करायची आहे तर त्याची किंमत किती आहे आणि आपल्याकडे उपलब्ध पैसा किती आहे याची जाणीव असली पाहिजे। आपल्याला एखादं काम करायचंय परंतु सध्याचं वातावरण परिस्थिती आपण घराबाहेर पडू शकत नाही, घराबाहेर हिंडू शकत नाही, घराबाहेर जाऊन खेळू शकत नाही या आपल्या समोरच्या मर्यादांची जाणीव ती विद्यार्थ्यांना झालीच पाहिजे। याचबरोबर आपल्या आवडीनिवडी इच्छा यांची सुद्धा जाणीव मुलांना झाली पाहिजे। बरेचदा मुलांना आपल्याला काय आवडतं, आपल्या काय इच्छा आहेत हे त्यांना विचारलं तर त्यांना सांगता येत नाही, कारण त्यांनी त्यांच्या भावभावना कधी व्यक्तच केलेल्या नसतात। गप्प गप्प मनातच निराश झालेली मुले आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे आपल्या भावना त्यांना व्यक्त करण्याची संधी मिळाली पाहिजे। जोपर्यंत आपल्याला स्वची जाणीव होत नाही तोपर्यंत आपण आपले ध्येय गाठू शकत नाही हे एका चीनी टेक्निक मध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे जगाबरोबर जीवन प्रवाहात चालत असताना विविध माध्यमातून नवनवीन गोष्टी शिका, त्यात कौशल्य प्राप्त करा, स्वतःचा विकास घडवून आणण्यात स्वची जाणीव जागृत करा। स्वजाणीवेचे कौशल्य प्राप्त केल्यामुळे विद्यार्थी आपल्या अंगात स्वयंशिस्त, नियमितपणा, काटेकोरपणा, जबाबदारीची जाणीव, वक्तशीरपणा, परस्पर सहकार्य इत्यादी गुण मुलांच्या अंगी येतात। स्वतःला ओळखणारी ही मुले भविष्य काळात स्वतःच्या विकासाबरोबर समाजाचा विकास घडवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावतात। मी आपणासमोर मांडलेले हे मुद्दे विद्यार्थी, पालक, शिक्षक व इतर सर्वांसाठी कोरोना काळात स्वची जाणीव जागृत करण्यासाठी उपयोगी पडतील अशी आशा व्यक्त करते। आणि इथे पाहा, स्वतःच्या विकासाबरोबर समाजाचा विकास घडवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावतात। ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। माझे विचार जर आपल्याला पटत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि राजश्री एज्युकेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवनवीन अपलोड होणारे व्हिडिओ चे नोटिफिकेशन सर्वात प्रथम आपल्याला मिळतील। धन्यवाद।